आता बातमी आहे शिवसेना आणि शिंदे गटात धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या रस्सीखेच या संदर्भातली. शिंदे गटाच्या वतीनं टप्प्याटप्प्याने जवळपास 1.5 लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहेत. शिंदे गटाच्या वतीने शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्षावर दावा करण्यात आला, त्यासाठी शपथपत्र देण्यात आलेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार कागदपत्र देखील देण्यात आलेले आहेत. दरम्यान शिवसेनेनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी 4 आठवड्यांची मुदत निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. पुढे पाहूया आता अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच शिंदेगट विरुद्ध शिवसेनेचा असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्वच्या विधानसभा जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा भाजप शिंदेगटाला सोडणार असल्याची चर्चा आहे. तसंच इथून मुरजी पटेल यांचं नावही चर्चेत आहे. असं झालं तर निवडणुकीच्या निमित्तानं प्रथमच शिवसेना आणि शिंदेगटाचा थेट सामना होऊ शकतो. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात विधानसभा सभागृहामध्ये. नितेश राणे बोलतात, बाहेर बोलतात. व्हिक्टिमचे जे आई वडील होते त्यांच्याकडनं त्या पोलीस अधिकाऱ्यांना वेळोवेळी गुन्हा नोंदवण्याची बोलणी केली जात होती, परंतु पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत नव्हता. आमचं तेच म्हणणं आहे, तो सानप नावाचा जो अधिकारी आहे आणि त्याच्या बरोबरचे लोक आहेत ते ह्या जो आरोपी आहे त्याचं नाव पण तुम्हाला सांगतो आरोपीचं, शेख नावाचा आरोपी आहे तो. त्याच्यावर त्याला पूर्ण पद्धतीने त्याचे लाड सुरू आहे. एक तर पहिला गुन्हा नोंदूच नका, गुन्हा फार वेळानंतर नोंदवल्यानंतर त्याला साध्या श्रीरामपूरच्या जेलमध्ये टाकून आज पण त्याला घरचं जेवण दिलं जातं, जेणेकरून समोरच्या ज्या मुलीच्या कुटुंबावर दबाव कसा येईल त्या पद्धतीचे सगळे प्रयत्न हे पोलीस अधिकारी करत असल्यामुळे आम्ही म्हणणं की फक्त सस्पेंड करू नका, निलंबित करू नका, त्यांना बडतर्फच करा. असे अधिकारी आपल्याला खात्यामध्ये नको आहेत ना. जे धर्म परिवर्तनाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत अगर पोलीस खात्याच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पद्धतीने होत असेल तर अशा पद्धतीचे पोलीस अधिकाऱ्यांचा महाराष्ट्राच्या पोलीस दलाला काही गरज नाही. म्हणून आम्ही त्याला बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. त्याच्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब सकारात्मक आहेत, आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये त्याला बडतर्फ केलं जाईल. श्रीरामची एक घटना तुम्ही सांगितली की एक प्रातिनिधिक आहे, अशा महाराष्ट्रात किती घटना असण्याची शक्यता आहे आणि त्याचं काही आकडेवारी आहे? आमच्या माहितीअनुसार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. स्पेसिफिक असे आकडे आज तरी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, पण सरकारकडे पण आम्ही अशी मागणी केली आहे की अशा पद्धतीच्या घटना ज्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हिंदू मुलींनाच टार्गेट केलं जात आहे, त्यांनाच वेगवेगळे वेगवेगळे आमिष दाखवून लग्न केले जात आहे आणि फसवलं जात आहे. म्हणून अशा पद्धतीच्या घटनांवर लक्ष ठेवून हा जो काय आकडा आहे तो भविष्यात कमी कसा करता येईल. आता उत्तर प्रदेश गुजरातमध्ये अतिशय सक्षम कायदे आहेत, जिथे आता धर्म परिवर्तन किंवा अशा पद्धतीचं कोणी मुलींना फसवत असेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्यांना अटक केलं जातं. तर महाराष्ट्राला पण अशा पद्धतीचा कडक कायद्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणीची गरज आहे अशी मागणी केली आहे येणाऱ्या काळामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, राज्याचे माननीय मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो हे दोनही आणि आमचं सरकार हिंदुत्व विचाराचं सरकार आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मुलींना या कायद्याचं संरक्षण भेटेल. नाही, हे जो श्रीरामपूर अहमदनगरमध्ये जो घटना हुई है जहां ये लड़की को फंसाया गया और शादी करने का सपना दिखा के उसको आगे उसका कन्वर्जन किया गया, उसको दूसरे धर्म में कन्वर्ट हो जाओ ऐसा बोला गया, तो उस चीज का जो केस है और रजिस्टर इधर हुई है उसके ऊपर हम लोग ने ऐसी मांग की है कि वो जो पुलिस ऑफिसर सनाप नाम का है जो आज भी ये आरोपी को मदद कर रहा है उसको सिर्फ सस्पेंड नहीं करते हुए. पुढे बघूया ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांची शिवसेनेच्या
प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून सुरतेची वाट धरली तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले असले तरीही ठाण्यातून सगळ्यात आधी त्यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यात नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यानंतर ठाणे शिवसेनेतील मंडळींना शिंदे यांच्यासोबत आणण्यात देखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.